स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. प्रत्येक सेवेकऱ्याला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, पण आपल्याकडे काही कारणास्तव ते जमत नाही. घरामध्ये कोणी मांसाहार करत असतं किंवा आपल्याला काही कामासाठी बाहेर जावं लागतं, मग ऑफिससाठी बाहेर जावं लागतं, किंवा घरामध्ये लहान बाळ असतं, किंवा आपल्याला पारायण करायचं म्हटलं की अनेक अडचणी अडथळ्यांचा आपल्याला सामना करावा लागतो, आणि आपल्याच्याने गुरुचरित्र पारायण काही केल्या पूर्ण होत नाही, किंवा आपण गुरुचरित्र पारायण करायलाच घेत नाही. असे अनेक अडचणी आणि संकटे आपल्याला पारायण करण्याच्या अगोदर येत असतात. खरं तर गुरुचरित्र पारायण आपण वर्षातून 3 तर केलंच पाहिजे. यामुळे घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येते. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव देखील येतो. आता भरपूर जणांना गुरुचरित्र पारायण शक्य होत नाही, मग अशा वेळेस आपण काय करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता ज्यांना गुरुचरित्र पारायण म्हणणे शक्य होत नाही, करणे शक्य होत नाही, तर त्यांनी आपल्याला रोज घरामध्ये 2 या आवर्जून बोलायचे आहे की ज्या बोलल्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल. मग तुम्ही ही जी काही सेवा आहे ती सेवा संकल्प करून देखील करू शकता. आपण जेव्हा संकल्प करून सेवा करत असतो तर ती सेवा ही फलदायी ठरत असते. आपण ही सेवा करण्याच्या अगोदर स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये नारळ किंवा खडीसाखर ठेवून येऊ शकता, किंवा तिथे ठेवणे शक्य नसेल तर घरातच देवापुढे नारळ आणि खडीसाखर ठेवा. मग जेव्हा पण तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये जाशाल तिथे तुम्ही ही नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचं आहे. तुम्ही जेव्हा नारळ आणि खडीसाखर ठेवायला जाता तेव्हा तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्हाला स्वामी माऊलींना सांगायची आहे. आता सेवा कोणती करायची, तर आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र म्हणायचं आहे. आता एक श्लोकी गुरुचरित्र म्हणणे ज्यांना शक्य होत नाही त्यांनी कोणती सेवा करावी हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. एक श्लोकी गुरुचरित्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही. तर ते एक श्लोकी गुरुचरित्र असे आहे की दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाटपीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, बिलुवाडीचे संगमा तेथून मट गणगापुरी, वसे वारी दिनांचे श्रमा. आपण जर हे एक श्लोकी गुरुचरित्र रोज पठण केलं तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळते. फक्त आपण ही जी काही सेवा आहे ती आपल्याला अगदी श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे, मग बघा तुम्हाला त्याचे फळ हे नक्कीच मिळेल. आता ही सेवा करण्याच्या अगोदर आपण संकल्प देखील करू शकता. संकल्प कसा करायचा यावरती पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे, त्यावरती आपण एक फूल घ्यायचं आहे, तसेच थोडेसे अख्खे तांदूळ घ्यायचे आहे, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता आपण शुद्ध चल घेतल्यानंतर खाली आपल्याला एक थामण ठेवायचं आहे. आपण आपल्या उजव्या हातामध्ये या ज्या काही वस्तू आहे त्या ठेवल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचे आहे की तुम्ही कोणती सेवा करणार आहात, तसेच तुमचं गोत्र, नाव हे सांगायचं आहे. तुमची इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे.
आणि त्यानंतर तुम्ही सांगायचं आहे की मी रोज एक श्लोकी गुरुचरित्र पठन करणार आहे, किंवा तुम्ही किती दिवस ही सेवा करणार आहे हे देखील सांगू शकता. तुम्हाला जर एकदा सवय झाली ना तर तुम्ही रोज हे एक श्लोकी गुरुचरित्र म्हणू शकता. अगदी कमीत कमी 11 वेळा तरी आपल्याला रोज एक श्लोकी गुरुचरित्र पठन करायचं आहे. त्याचे खूप म्हणजे खूप फायदे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येणार आहे. आता हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपण जे काही हातामध्ये जल घेतलं होतं ते आपल्याला तांबणामध्ये सोडायचं आहे, आणि ते तांबणातलं पाणी आपल्याला तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकता. आता ही सेवा तुम्ही सकाळी करायची आहे किंवा सायंकाळी करायची आहे, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही देवापुढे बसून ही सेवा करू शकता. फक्त एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देवापुढे प्रज्वलित करायचा आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे. या सेवेला जास्त काहीही वेळ लागत नाही. ही सेवा कोणीही करू शकतं. अगदी घरातील ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही. आणि शक्यतो तरी तुम्ही एक वेळ धरा, म्हणजे सकाळी 8 मी ही सेवा करणार आहे किंवा सायंकाळी 6 मी ही सेवा करणार आहे, त्याच वेळेमध्ये ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच लवकरात लवकर मिळेल. आणि ज्यांना एक श्लोकी गुरुचरित्र पठन करणे म्हणणे शक्य होत नसेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचा सतत जप करत राहा. त्याचे देखील अगणित फायदे आहे. तुम्ही अगदी स्वयंपाक करतेवेळी किंवा दुसरे एखादं कोणतंही काम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा. आता आपण कधी पण ह्या मंत्राचा जप केल्यावर आपल्याला त्याचे फायदे होतील का? तर श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच. शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही. बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल, पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे सतत स्मरण करावे. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो, धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते, चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.